पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेसाठी आपला अर्ज भरलेला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नव्या सरकारचे राहुल नार्वेकर हे उमेदवार असतील असंच आता दिसतंय. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार असतील अशीच सध्याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांनी भाजपचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केल्याचं समजतंय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, भारतीय जनता पक्षानं नव्या सरकारच्या सत्तांतरामध्ये धक्का तंत्र जे आहे मास्टर स्ट्रोक याची मालिका ही कायम ठेवली आहे आणि राहुल नार्वेकर हे नव्या सरकारचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. त्यांनी अधिकृत आपला अर्ज दाखल केलाय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणखी नेते गिरीश महाजन हे अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या सोबत दालनात होते. आताच त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. पुन्हा एकदा धक्का तंत्र म्हणजे की नव्या सरकारच्या वतीनं उमेदवार कोण असेल याच्यावर अनेक चर्चा तर्क वितर्क सुरू होते आणि यांना अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. राहुल नार्वेकर यांनी हा अर्ज दाखल केल्यामुळे हा एक नवा मास्टर स्ट्रोक मानला जातोय. पण प्रशांत, भाजपतर्फे इतरही काही नावं चर्चेत होती ज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं. राहुल नार्वेकरांच्या या उमेदवार म्हणून निवडीचं काय नेमकं कारण सांगितलं जात आहे? राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत नक्कीच होतं, पण राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकारणातला किंवा वेगवेगळ्या खात्यांचा असलेला अनुभव पाहता मंत्रिमंडळामध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे हे खात्रीशीर माहिती आपल्याला आहे. पण राहुल नार्वेकर यांना ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस हा एक धक्का तंत्र म्हणजे त्यांचं नाव जे नार्वेकर आहे या नार्वेकर नावाचं सगळ्यात मोठं गुपित बाहेर येत आहे की आपला जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ नये ही पहिली गोष्ट. आणखीन त्याचबरोबर की शिवसेना ज्या पद्धतीनं शिवसेनेचा स्वतंत्र गट आणखीन शिवसेना या दोघांचा सुद्धा उमेदवारावर जो एक मोठा गदारोळ होण्याची शक्यता समोर दिसून येते त्याला उत्तर म्हणून सुद्धा भारतीय जनता पक्षानं घेतलेला ही एक मोठा निर्णय. प्रशांत, एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे का त्याबद्दल सुद्धा चर्चा होती. दीपक केसरकरांचं नाव समोर येत होतं. दोन महत्वाच्या गोष्टी अजिंक्य की ज्यामध्ये ना नवीन सरकार सत्तेत आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांनी शपथविधी घेतल्यानंतर सुद्धा जे एक संयुक्त निवेदन केलं त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय राखून आम्ही एकमेकांबरोबर काम करणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. राहुल नार्वेकर यांचा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षानं जरी तो दाखल केला असला तरी त्याला सहमती आहे ती एकनाथ शिंदे गटाची सुद्धा. त्यामुळे राहुल नार्वेकर हे नुसते भारतीय जनता पक्षाचे नाही तर हे एकनाथ शिंदे स्वतंत्र गट म्हणजे मुख्यमंत्री गट आणि उपमुख्यमंत्री गट या दोन्ही गटाचे म्हणजे दोघांचेही हे उमेदवार आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर हे आता अधिकृत नव्या सरकारचे उमेदवार म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.